शहरामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांना कायमचा न्याय देण्यासाठी, कायमचं उत्तर काढण्यासाठी खूप मोठमोठे प्रोजेक्ट चालले आहेत. जसं शुद्ध पिण्याचं पाणी यासाठी 24/7 चाललं आहे, तसाच हा जायका प्रोजेक्ट सांडपाणी शुद्धीकरण आणि ते किमान शेतीला आणि इंडस्ट्रीला वापरणं योग्य करणं याचे काही नवीन पॅरामीटर्स आले आहेत. त्या नवीन पॅरामीटर्सप्रमाणे जवळजवळ 1200 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे की त्यातले 800 कोटी रुपये हे केंद्र सरकार अनुदान म्हणून देणार आहे, म्हणजे ते रिफंडेबल नाही आहेत, नॉन रिफंडेबल आहेत. तर ह्या सगळ्याच प्रोजेक्टचा, मग नदीकाठ सुधारणांचा विषय असेल की ज्याच्यातून खूप सुंदर हे नदीचे काठ होणार आहेत, तर ह्याच्या मी बसून बैठका घेतल्या. आता फील्डवर जाऊन मी डोळ्याने पाहतोय की हे सगळं त्या दिशेने चाललं आहे ना, त्यात काही त्रुटी नाही ना. असं आता जायकाचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट जो असेल, STP जो मोठा असेल, तो इथे असेल. तिथे मी भेट दिली आणि आता मी नदीकाठ सुधारण्याला जाईन.